हरिओम श्रीराम अंबद्य। मी नेहा विरा निलेशसिंह विरपूर, श्रीवर्धन उपासना केंद्र। मी आत्ता गेल्या वर्षी माझ्या पप्पांना पॅरालिसिसचा अटॅक आला आणि त्याच्यामध्ये पप्पांना पूर्ण एक साईड गेली होती। मी फक्त पप्पांकडे एकदा बघितलं तर पप्पांचं तोंड मला वाकडं दिसलं। मी पप्पांना म्हटले, पप्पा तुमचं तोंड का असं दिसतं आहे? आईला म्हटले, आई अगं त्यांचं तोंड बघ कसं होतं आहे। तर आई मला म्हटली, तू तिथं काय उभी राहिले, जा जरा शेजारून जाऊन बोलवून घेऊन ये। तर मी शेजारी गेले, सगळ्यांना बोलवून आणलं। घरी त्यावेळेस कोणीही नव्हतं, आई, मी, पप्पा आणि माझा छोटा भाऊ होता। तर त्यावेळेस मी फक्त आई बाजूच्यांना बोलवली आणि त्यावेळेस असं झालं की माझा फोन स्विच ऑफ झाला होता रात्री आणि मी फक्त बोलले की जाऊ दे, आता मी सकाळी ऑन करते, सकाळी चार्जिंगला लावते, आता म्हटले जाऊ दे। आणि पप्पांचा फोन असल्या होता पण मी तो घेऊन न जाता मी अशीच गेली आणि जो शेजारचा दादा होता तो तर पर्स आणि ते वॉलेट आणि त्याचा मोबाईल घेऊन गेला होता हातामध्ये होता। तर मी त्याला म्हटले की मला ना घरी फोन लावायचा आहे रे, मला काहीच सुचत नाही आहे। तर तो म्हटला की ठीक आहे, तू घरी कोणाला फोन लावणार, मी सांगायला सांगतो सगळीकडे। तर माझे चुलत काका आहेत, त्यांच्या घरी जायला तर त्यांनी बाजूचे गेले होते आणि त्यांनी मला त्याचा फोन दिला। मी त्याच्या फोनवरून माझ्या दादाला फोन लावला, म्हणजे माझे चुलत काका आहेत, माझे सख्खे काका आहेत, त्यांच्या मुलाला फोन लावला। त्याला म्हटली की दादा, मी त्याला फोन लावला तर तो झोपेत होता। तर तो मला मी त्याला फोन बोलली, दादा पप्पांना ना पॅरालिसिस झालं आहे, तर पप्पांना असं वेगळंच तोंड झालं आहे असं मी त्याला म्हटली। तर तो मला म्हटला की कोणाला झालं आहे, तुझ्या पप्पांना झालं आहे की माझ्या पप्पांना झालं आहे? तर मी त्यांच्या पप्पांना पण पप्पा बोलायची, तर मी म्हटली मोठ्या पप्पांना नाही झालं आहे, माझ्या पप्पांना झालं आहे। तर तो मला म्हटला की अगं ठीक आहे, तू नको रडूस, मी फोन करतो। शेजारी माझी ताई होती मार्केटमध्ये, तिचं लग्न झाल्यामुळे, म्हणजे त्याची बहीण होती तर ती मार्केटमध्ये असल्यामुळे त्यांनी तिला फोन केला। ते आले, सगळेजण आले। त्याच्यानंतर पप्पांना पहिला पॅरालिसिस अटॅक घरी आल्यामुळे ते व्यवस्थित झाले हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर। दुसरंदा आला तेव्हा मी आणि आई तिथे नव्हतो, तिथे नसल्यामुळे मला काहीच समजलं नाही। थोड्या वेळाने खूप सारी गर्दी दिसली, मी म्हटली इथे गर्दी का जमा झाली आहे। आली घरून, आली आणि घरी आली, घरून सगळं काम आटपून आली। पप्पा म्हटले घरी जा, मी म्हटली ठीक आहे आम्ही जातो घरी। मी आईला घेऊन घरी गेले, सगळं काम आटपून आले। नंतर म्हटली की एवढी गर्दी का झाली आहे इथे? नाही, तू होता माझ्यासोबत, माझा छोटा भाऊ, त्याला तो मला म्हणतो दीदी काय झालं आहे ग पप्पांना। मी विचार करत म्हटलं की काय झालं असेल, पण मला त्यावेळेस रडायला सुद्धा आलं नाही की मला काहीच सुचत नव्हतं। मी फक्त ठाम विश्वासाने सांगत होते आईला की बापू आहे, बापू सगळं करेल ठीक। त्याच्यानंतर पप्पा गेले आणि पप्पांना रोह्याला नेण्यात आलं। दुसरा अटॅक पूर्ण डॉक्टरच्या समोर आला, तर डॉक्टरसुद्धा काही करू शकला नाही। तो म्हटला की ह्यांना अचानक आता रोह्याला हलवावी लागेल। तर मग सगळेजण घेऊन रोह्याला गेले, आईसुद्धा गेली, मी, माझा भाऊ आणि माझी ताई, आम्ही घरी राहिलो। मी अशीच विचार करत बसले आणि म्हटले बापू पप्पांना बरी करशील ना रे, पण एवढा विश्वास होता की बापू पप्पांना बरी करणार। पण मी बोलली बापू त्यांना काही होऊ नको देऊ, त्यांना मी घरी ठेवेन, पण मी काहीतरी करेन, वाटल्यास मी माझं कॉलेज सोडेन। पण बोलली बापूला म्हटले, नंतर मी असंच विचार करत बसले। आणि मी त्यावेळेस लास्ट इयरला होते, ग्रॅज्युएशन कम्प्लीट करत होते, लॉकडाऊन असल्यामुळे कुठे कामही करायला हे नव्हतं, म्हणून विचार करत बसले आता मला काम कुठे भेटणार, आता मी काय करू। आणि थोड्या वेळाने लक्षात आलं, अरे देवानी तर माझ्या आदल्या दिवशीच मला काम आणून ठेवलंय बापूंनी। त्यावेळेस मला शंकराच्या मंदिरात जाऊ, म्हणजे मी माझ्या चुलत काकांकडून येत होते, आई मला म्हटली तू घरी जा पाणी भरू नये, मी म्हटली मी जाते। आणि आमच्या इकडच्या काकी येत होत्या, त्या मला म्हटल्या अगं थांब, मी म्हटली नाही घरी पाणी येते तर मी घरी जाते। तर ती माझ्या मनात एका सेकंदासाठी आलं की ही सुद्धा माझ्या सोबतच येते तर मी थांबते हिच्यासोबत। आणि असं होतं की शंकराचं मंदिर आहे आमच्या इथे, तिथे मी थांबली आणि ती मला म्हटली की आमच्या ऑफिसमध्ये एक मुलगी हवी आहे कामाला। मी म्हटली ठीक आहे, तर ती मला बोलते तू येशील का? मी म्हटली अगं पण मला पप्पा पाठवणार नाहीत, मी आदल्या दिवशी बोलणार नव्हते पप्पांना कारण मला भीती वाटत होती। ते मला आधीच म्हटले होते की तू आम्हाला कुठेच जायचं नाही, तू आधी तुझं करिअर कम्प्लीट कर। मी म्हटली ठीक आहे मी कम्प्लीट करते। मी तेव्हा पप्पांना म्हटली पप्पा असं असं आहे मला काम आलं आहे जाऊ का मी एकदा? तर पप्पा म्हटले नको, तू आधी कॉलेज कर कम्प्लीट, मग तुला कुठे जायचं आहे तेव्हा जा। तेव्हा पण पप्पा नाहीच म्हटले होते। नंतर मला समजलं की बापूंनी माझ्यासाठी आधीच काम आणलं होतं, जो की मला आत्ता प्रश्न पडला आहे तो त्यांनी माझा आधीच सॉल्व्ह केला होता।
आणि नंतर मी म्हटले तिला की मी येते कामाला, आणि जर मला तो काम आलंच नसता आणि हे एवढं मोठं प्रसंग असताना तर मी कुठे फिरले असते मला माहीत नाही, पण बापूंनी मला त्यावेळेस तारलं आणि त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी माझ्याकडे आधीच उत्तर तयार करून ठेवला होता. अंबज्ञ श्रीराम हरी.